सकाळी 8 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत उपचार घ्यायला येतात दाखवायला किंवा आपल्याकडे पण किती आहे ओपीडी आपल्याकडे जनरल नाहीतर आम्ही तर 2 दिवसाचं ट्रेनिंग घेत घेऊन आलो आता आम्ही तुम्हाला इंजेक्शन देतो म्हणून म्हणू नका तसं उद्या एखादं जर तुम्ही जर नाही आलात तर मग तिथे ट्रेनिंग घेतलं नाही म्हणून होईल नाव टाकले आपण ठिकाणी तेवढ्याच आशेचं नाव टाकायचं इथं 1, 2, 3, 4 असतील काय ते झालं आहे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम हा प्राथमिक आरोग्य केंद्रा जलधरा इथे घेण्यामागचा उद्देश हेच आहे की ह्या भागातील जे किशोरवयीन मुलं मुली आहेत यांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत अशा प्रकारचं प्रशिक्षण घेऊन ते सोडवण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं खूप महत्त्वाचं एक रोल आहे म्हणून हे काय प्रशिक्षण सत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून गाव पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन ह्याच्यामध्ये किशोरवयीन मुलांमुलींचं आरोग्याचा विकास घडवणे हा ह्या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश आहे हा कार्यक्रम कुठल्या स्तरावर चालतो जिल्ह्याच्या स्तरावर आहे राष्ट्रीय आहे का महाराष्ट्र लेवलवर पूर्ण राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम चालू आहे पूर्ण भारतामध्ये अधिक आपल्याकडे काही विशिष्ट PSC मध्ये हा कार्यक्रम चालू होता पण आता त्याच्यामध्ये पूर्ण तालुका ह्यामध्ये कव्हर झालेला आहे हॅलो गुरु आज दिनांक 21/3/2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जलधरा येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर मॅडम माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे सर माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र जलधरा येथे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे यामागील उद्दिष्ट की किशोरवयामध्ये मुली मुलांना येणाऱ्या अडचणी त्यांच्या समाजामध्ये होणारे ताणतणाव ह्या दूर करण्यासाठी हे कार्यक्रम आज राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेले जातात